खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावला आहे. सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत माजी खासदार विनायक राऊत यांची याचिका दाखल केली होती आणि 12 सप्टेंबरला राणे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला, त्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केलेत, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खुल्याम पैशाचं वाटप झालं होतं आणि त्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्याच दिवसापासूनच दाखल केल्या होत्या आणि निवडणुकीच्या निकालानंतर विनायक राऊत यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. निश्चितपणे कोर्ट योग्य असा न्याय आम्हाला देईल याची आम्हाला खात्री आहे.